इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं घेण्यात आलेल्या अजितदादा चषक कबड्डी स्पर्धेत अंजुमन क्रीडा मंडळ विजेता तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उपविजेता ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब आणि सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं अजितदादा चषक 2024 एक दिवसीय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन लिमयेवाडी येथील विद्याविकास प्रशालेच्या समोरील शंकर भवन इथं करण्यात आलं होतं. कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अंजुमन क्रीडा मंडळानं बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळवला तर स्वराज स्पोर्ट्स क्लब हा संघ उपविजेता ठरला. दरम्यान उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केला. या कबड्डी स्पर्धेचं पारितोषिक वितरण आमदार यशवंत माने, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय सदस्य अमोल शिंदे, मनीष काळजे, राष्ट्रवादीचे डॉ बसवराज बगले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, हेमंत चौधरी, मारुती गायकवाड, अल्ताफ बुरहान, अकलूजचे प्रताप ढेरे, करवा शेटजी, टकारी समाजाचे माजी युवक अध्यक्ष सचिन जाधव, सागर कांबळे, पंडित शेटे, शिवा बंडगर, महावितरणचे अधिकारी सुनील गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा रुक्मिणी जाधव, महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे, महिला शहर उपाध्यक्षा शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, प्रमिला स्वामी, सरोजिनी जाधव, संगीता गायकवाड, लक्ष्मी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. आमदार यशवंत माने यांच्या हस्ते विजेत्या संघाला 11,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह, उपविजेत्या संघाला 7,000 रुपये रोख स्मृतिचिन्ह तर उत्कृष्ट पक्कड अनिकेत वाघमारे यांना 1,000 रुपये आणि उत्कृष्ट चढाई शोएब शेख यांना 1,000 रुपये अशी रक्कम देऊन गौरवण्यात आलं. या कबड्डी स्पर्धेत 20 संघांनी सहभाग नोंदवला. 15 पंचांनी या कबड्डी स्पर्धेचं काम पाहिलं. सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मदनलाल गायकवाड, पंचप्रमुख तथा सहसचिव संतोष जाधव, भक्तराज जाधव आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या प्रसंगी किसन जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, किरण शिंदे, अमोल जगताप, माऊली जरग, ऋषी येवले, माणिक कांबळे, वसंत कांबळे, सचिन अंगडीकर, आकाश जाधव, सोनू पटेल, हुलगप्पा शासम, दिनेश आवटी, प्रथमेश पवार, उमेश जाधव, फिरोज पठाण, ऋषभ पॅटी, जितेंद्र दारलू, अभिजित कदम, दशरथ शेंडगे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केलं तर आभार चेतन नागेश गायकवाड यांनी मानले.